नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप लेक्चर सीरीजच्या 14व्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बेरीज आणि वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे शिकणार आहोत. तर स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये जी बेरीज आणि वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे पडतात त्याचे काही प्रकार आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहू. पहिलं उदाहरण पाहू आता. एका गावची लोकसंख्या 5040 आहे व दुसऱ्या गावची लोकसंख्या 6300 आहे, तर दोन्ही गावांची एकूण लोकसंख्या किती? तर स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये पडणारे जे प्रश्नाचे प्रकार आहेत ते सर्व प्रकारचे आपण एक एक प्रकार पाहू. त्यातलं पहिलं उदाहरण बघा, दोन गावांची लोकसंख्या दिली आणि आपल्याला एकूण लोकसंख्या विचारली. तर हे सोपं उदाहरण आहे, सरळ आपल्याला त्या दोघांची बेरीज करायची आहे. पहिल्या गावची लोकसंख्या किती आहे? 5040 अधिक दुसऱ्या गावची लोकसंख्या 6300, यांची बेरीज करायची. हे झालं आपलं उत्तर. 0 अधिक 0 0, 4 अधिक 0 4, 0 अधिक 3 3, आणि 5 अधिक 6 = 11. 11340 ही दोन्ही गावांची एकूण लोकसंख्या असेल. प्रश्न दुसरा, एका परीक्षेला 2550 मुलगे व 1700 मुली बसल्या होत्या. जर 400 विद्यार्थी नापास झाले तर किती विद्यार्थी पास झाले? आपल्याला दिलंय की 400 विद्यार्थी नापास झालेत तर किती विद्यार्थी पास झाले हे आपल्याला काढायचंय. तर बघा, जे आपल्याला उत्तर काढायचंय त्याला आपण कधी पण प्रश्न सोडवत असताना एक्स मानायचं, एक्स हे लेटर मानायचं. म्हणजे आता इथं काय काढायचं, आपल्याला किती विद्यार्थी पास झाले याला आपण काय मानूया, एक्स मानूया. पास विद्यार्थ्यांना पास झालेले यांना आपण एक्स मानूया. तर एका परीक्षेला 2550 मुलगे आणि 1700 मुली बसल्या होत्या, तर एकूण किती बसले होते ते आपण पहिल्यांदा काढू. तर 2550 मुलगे आणि 1700 मुली म्हणजे त्यांची बेरीज करायची, ते झालं आपलं एकूण. 2550 आणि 1700 यांची बेरीज केली म्हणजे आपल्याला कळलं की या एक्झाममध्ये एकूण किती मुलं आणि मुली बसल्या होत्या. 5 अधिक 0 5, 7 5 आणि 7 12 12 2 4 1, 2 आणि 2 4. तर 4250 मुलगे आणि मुली एकूण या परीक्षेला बसले होते. तर पुढं काय माहिती दिली आपल्याला, त्यापैकी 400 विद्यार्थी नापास झालेत. म्हणजे 4250 पैकी 400 विद्यार्थी नापास झाले तर किती विद्यार्थी पास झाले असं काढायचं. यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, एकूण विद्यार्थी किती आहेत, 4250 वजा नापास किती झाले, 400. आलेलं उत्तर आपलं काय असेल की पास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या. तर आता त्यांची वजाबाकी करायची, 0 मधून 0 गेले 0 राहिले, 5 मधून 0 गेले 5 राहिले, 2 मधून 4 गेले. तर आता 2 हा लहान अंक आहे, 4 हा मोठा अंक आहे. तर आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये वजाबाकीच्या शिकवल्याप्रमाणे 2 काय समजायचं, आपण 12 समजायचं. म्हणजेच 1 हातच्या उसणा घ्यायचा, 12 मधून 4 गेले किती राहिले, 8 राहिले, हातच्याला 1, 4 मधून 1 गेले 3 राहिले. तर आपलं उत्तर आलं 3850, म्हणजेच पास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती असेल, 3850. तर आता पुढचं उदाहरण बघूया. एका बागेत एकूण 1575 झाडे असून त्यामध्ये 700 आंब्यांची झाडे व 25 पेरूची झाडे आहेत. उरलेली झाडे नारळाची आहेत, तर बागेत नारळाची झाडे किती? तर आपल्याला काय काढायचं आहे, आता नारळाची झाडे काढायची आहेत. तर नारळाची झाडे आपल्याला उत्तर काढायचं आहे, म्हणून आपण नारळाच्या झाडांना काय समजूया, एक्स समजायचं आहे. यासाठी तुम्हाला मी मागच्या उदाहरणामध्ये सांगितलं होतं की जे आपल्याला उत्तर काढायचं आहे त्याला काय समजायचं, एक्स समजायचं. तर बघा, त्या बागेमध्ये कोणकोणती झाडे आहेत, आंब्याची झाडे आहेत, पेरूची झाडे आहेत आणि नारळाची झाडे आहेत. तर हे तीनही झाडांची संख्या मिळून एकूण किती असणार आहे उत्तर, 1575. तर मग आपण आता काय करू, इथं लिहून घेऊ. पहिल्यांदा आंब्याची अधिक पेरूची झाडे अधिक नारळाची बरोबर किती, 1575.
75 झाडे आहेत, बरोबर। तर आंब्याची झाडे किती आहेत? 700 आहेत, अधिक पेरूची 25 आहेत, अधिक नारळाची आपल्याला काढायची आहेत, त्याला आपण एक्स समजू, बरोबर 1575। 700 अधिक 25 किती झालं? 725 अधिक एक्स, एक्स काय आहे? नारळाची झाडे आपल्याला काढायचे आहेत ते, बरोबर 1575, बरोबर। तर इथं आता 725 अधिक एक्स बरोबर 1575, यामध्ये 725 अधिक एक्स हे बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला आहे आणि 1575 हे बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला आहे। तर मी आपल्याला सांगितलं होतं की लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड काय असते। 725 अधिक एक्स हे डाव्या बाजूला म्हणजे लेफ्ट हँड साइडला आहे आणि 1575 हे राईट हँड साइड म्हणजेच उजव्या बाजूला आहे। तर डाव्या बाजूला जर एखादी संख्या बेरजेत असेल तर ती उजवीकडे गेल्यानंतर वजाबाकीत जाते, जर वजाबाकीत असेल तर ती बेरजेत जाते। तर आधी तर बघा, एक्स आपल्याला या साईडला ठेवायचं आणि 725 पलीकडे घेऊन जायचं, म्हणजे आपल्याला काय भेटेल? एक्स बरोबर त्याची किंमत भेटेल। तर 725 इथं बेरजेत आहे, जेव्हा ते 1575 कडे जाईल तेव्हा ते त्याची वजाबाकी होईल, म्हणजे एक्स बरोबर काय असेल? एक्स बरोबर 1575 वजा 725 बरोबर, हे आपलं असेल उत्तर। तर तिथं 1575 वजा 725 करू। वजाबाकी करताना महत्त्वाचा भाग काय? दश एककाच्या खाली एकक, दशकाच्या खाली दशक, शतकाच्या खाली शतक लिहिलं। आता वजाबाकी करू, 5 मधून 5 गेले, 0 राहिले, इथं हातचा देण्याची गरज नाही। 7 मधून 2 गेले, 5 राहिले, 5 मधून 7 जात नाहीत, मग 5 ला काय समजायचं? 15 समजायचं, म्हणजे एक हातचा उसणा घ्यायचा। 5 ला 15 समजलं, 15 मधून 7 गेले, 8 राहिले, हातचा आला 1, 1 मधून 1 गेले, 0 राहिले। उत्तर काय आलं आपलं? एक्स बरोबर 850। तर एक्स काय होतं? नारळाची झाडे, म्हणजे त्या बागेत नारळाची 850 झाडे होती। आता पुढचा प्रश्न आपण बघू, एका संख्येमधून 200 वजा करण्याऐवजी मिळवले तर उत्तर कितीने चुकेल? मिळवणे म्हणजे काय? ॲड करणे, त्याची बेरीज करणे, बरोबर। मिळवणे म्हणजे त्याच्यामध्ये ॲड करणे। एका संख्येमधून 200 वजा करण्याऐवजी 200 मिळवले तर उत्तर कितीने चुकेल? तर असा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा त्याचं उत्तर आपल्याला 2 सेकंदाच्या आत उत्तर आपल्याला काढता येतं। तर ते कसं मी तुम्हाला सांगतो। आता बघा, समजा समजा 10 आहे, 10 मधून 5 वजा केल्यानंतर किती उरतात? 5। आपल्याला काय करायचं होतं? 10 मधून 5 वजा करायचे होते, परंतु आपण काय केलं? 10 मध्ये 5 मिळवले, तर 10 मध्ये 5 मिळवल्यावर किती येईल? 15 येईल, बरोबर। म्हणजे हा प्रश्न पण याच्यासारखाच झाला। एका संख्येमधून बघा, म्हणजे 10 मधून 5 वजा करण्याच्या ऐवजी आपण काय केलं? 5 मिळवलं, म्हणजे किती आलं? 15 आलं, बरोबर। तर उत्तर कितीने चुकलं आपलं इथं? म्हणजे उत्तर आपलं 5 येणार होतं, आलं किती? 15, म्हणजे इथं उत्तर आपलं 10 ने चुकलं। 10 काय आहे? 5 ची दुप्पट आहे, बरोबर। म्हणजे काय वजा केलं होतं आपण याच्यातून? याच्यातून 5 वजा केलं होतं आणि याच्यात 5 अधिक केलं होतं, बरोबर। इथं वजा 5 केलं होतं। तर आपण काय केलं? 5 वजा करण्याच्या ऐवजी 5 अधिक केलं, तेव्हा उत्तर आपलं 10 ने चुकलं। म्हणजे जो जो आपण अंक किंवा संख्या वजा किंवा अधिक करतो त्याची दुप्पट, त्याच्या दुपटीनं उत्तर हे चुकत असतं। तर एका संख्येमधून 200 वजा करण्याऐवजी मिळवले म्हणजेच 200 मिळवले तर उत्तर कितीने चुकेल? तर त्याचं उत्तर आपण 200 × 2 बरोबर 400, हे झालं त्याचं उत्तर। तर अशा प्रकारे आपण डायरेक्ट उत्तर काढू शकतो। समजा आता याचं उदाहरण दुसऱ्या पद्धतीने आपण सोडवू शकतो। समजा एका संख्येमधून 200 वजा करण्याऐवजी मिळवले, समजा 300 आहे, 300 ही ती संख्या आहे, 300 मधून आपण काय केलं? 200 वजा करण्याऐवजी 200 मिळवलं, 200 वजा करा 300 मधून, किती उरतं? 100। 300 मधून 200 वजा करण्याऐवजी आपण काय केलं? 200 ॲड केलं, बरोबर। म्हणजे किती होईल? 300 अधिक 200 बरोबर 500। तर आता 100, जिथं उत्तर आपलं 100 यायचं होतं तिथं किती आलं? 500 आलं, म्हणजे उत्तर कितीने चुकलं आपलं? 500 वजा 100 400। 400 ने चुकले, बरोबर।
तर जेव्हा असा प्रश्न येईल एखाद्या संख्येमधून 400 वजा करण्याऐवजी किंवा 200 वजा, कोणतीही संख्या असू द्या, 200 वजा करण्याऐवजी तेवढेच मिळवले तर उत्तर किती चुकत असतं, तर त्याची दुप्पट करायची. अशा प्रकारे आपण सहजपणे उत्तर काढू शकतो. आता पुढचा प्रश्न बघू. एका गावात 20,240 मतदार आहेत, त्यापैकी 8,000 महिला मतदार आहेत, तर गावातील एकूण पुरुष मतदार किती? तर 20,240 मतदार आहेत एकूण आणि त्यापैकी 8,000 महिला आहेत, तर पुरुष मतदारांना आपण काय समजू, आता एक्स समजू. इथं पुरुष मतदार पुरुष मतदारांना काय समजू, एक्स समजूया. तर आता महिला अधिक पुरुष म्हणजेच एक्स बरोबर किती येणार आहे आपलं उत्तर, 20,240. महिला मतदार किती आहेत, 8,000 आहेत, अधिक एक्स बरोबर 20,240 येणार आहे. आता मागाशी सारखं आपण सांगितल्याप्रमाणे एक्स बरोबर काढण्यासाठी काय करायला लागेल, 8,000 इकडे घेऊन जावं लागेल, 8,000 इकडे बेरीज येत आहे, तिकडे गेल्यानंतर वजा बाकी होईल. तर एक्स बरोबर काय येईल, एक्स बरोबर 20,240 वजा 8,000 येईल. तर आता आपण यांची वजा बाकी करू, 20,240 वजा 8,000, 20,240 वजा 8,000, शून्यातून शून्य गेले शून्य राहिले, चारमधून शून्य गेले चार राहिले, दोनमधून शून्य गेले दोन राहिले, शून्यातून आठ जातील का, तर शून्याला आपण काय समजायचं, एक हातचा उसना घ्यायचा, शून्याला आपण काय समजायचं, दहा समजायचं. दहामधून आठ गेले किती राहिले, दोन राहिले, हातचा आला एक, दोनमधून एक गेले एक राहिले, 12,240. तर आपलं उत्तर किती आलं, एक्स बरोबर किती आलं, 12,240. एक्स काय होतं, गावातील पुरुष मतदारांची संख्या. तर गावातील पुरुष मतदारांची संख्या किती आली, 12,240. तर पुढचा प्रश्न बघू आपण. एका संख्येतून 550 वजा करण्याऐवजी 350 वजा केले तर येणाऱ्या उत्तरात काय बदल होईल, काय बदल होईल म्हणजे काय, उत्तर कमी येईल, जास्त येईल, चुकेल किती संख्येने किंवा किती संख्येने चुकेल. अशा प्रकारे आपल्याला पर्याय दिलेले असतात, त्या पर्यायापैकी आपल्याला एक पर्याय निवडायचा. तर या ठिकाणी पर्याय दिलेले नाहीत, तर आपण बघूया की उत्तर कितीने चुकेल, कमी किंवा जास्त होईल, ते दोन्ही पण आपण पाहू. एका संख्येतून 550 वजा करण्याऐवजी 350 वजा केले, तर आता उदाहरणासाठी आपण कोणती पण संख्या घेऊ जी की 550 पेक्षा मोठी पाहिजे, कारण आपल्याला 550 वजा करायचे त्यातून. तर आता समजा आपण 600 घेऊया किंवा 650 घेऊ, समजा 650 घेतला, 650 मधून 550 वजा करूया, किती उरतात, 100 बरोबर. एका संख्येतून म्हणजे ती संख्या कोणती, समजा इथं 650 घेतली, तुम्ही कोणती घेऊ शकता, इथं 650 घेतली आपण. एका संख्येतून 550 वजा करण्याऐवजी 350 वजा केले, बघा 550 वजा करायचं होतं आपण केलं 100 उत्तराला, तर आता 650 मधून 350 वजा करू, उत्तर किती येतं, 300. तर येणाऱ्या उत्तरात काय बदल होईल, आता इथपर्यंत तुम्ही करू शकता. आता उत्तर लिहित असताना तुम्हाला चार पर्याय दिलेले असतात, त्यापैकी पर्याय कोणता बरोबर असेल, तर 100 उत्तर यायला पाहिजे होतं, आलं किती, 300. म्हणजे बदल काय झाला याच्यामध्ये, उत्तरात काय बदल झाला, उत्तर कमी झालं का जास्त झालं, 100 यायला पाहिजे होतं, 300 आलं, म्हणजे उत्तर हे वाढलेलं आहे, उत्तर 200ने काय झालं, वाढले बरोबर. उत्तरामध्ये काय बदल झाला, त्याच्यामध्ये तुम्हाला पर्याय क्रमांक एक देऊ शकतात की 200ने कमी झाले, 200ने वाढले, त्यानंतर 100ने कमी झाले किंवा 100ने वाढले. अशा प्रकारे तुम्हाला चार पर्याय दिले जाऊ शकतात, त्यामधलं बरोबर उत्तर कोणतं असणार आहे, की उत्तर जे आहे आपलं ते 200ने वाढलं आहे. अशा प्रकारे बेरीज वजाबाकीचे वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये विचारली जातात, त्यासाठी जास्तीत जास्त सराव व्हावा यासाठी आपण आणखीन पण व्हिडिओ घेऊ आणि आपला सराव कंप्लीट करू.